तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा कर लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसे नहीं चले। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वायर क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती। जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कारण आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे। तो आपण अलर्ट मोशन ॲपवरून बनवणार आहे। तुम्हाला या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। जर तुम्हाला तिथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे तुम्हाला व्हिडिओचे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल। व्हिडिओ बनवताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। आओ यार, अपने कान में इयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। चला तर मित्रांनो, आपण अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। सुरुवातीला आपण बिटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो इम्पोर्ट करून घेऊया अलर्ट मोशनमध्ये। तो कसा करायचा ते मी सांगतो। सुरुवातीला आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या बिटमार्क प्रोजेक्टच्या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला डायरेक्ट अलर्ट मोशनमध्ये रिडायरेक्ट करेल। रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्ही ती बिटमार्क प्रोजेक्ट जी आहे ती इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर प्लस आयकॉनच्या शेजारी जो प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर वायर क्रिएशन बिटमार्क प्रोजेक्ट असा तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर आपण सुरुवातीला ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेऊया। तो तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला आहे, मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनलवरती सगळं मटेरियल अवेलेबल असतं। तर आपण ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेऊया। तुम्हाला या सगळ्या बिटमार्क मी ॲड करून दिलेले आहे। तिथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यू ऑलवरती दाबून मटेरियल्समध्ये जाऊन तो ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर तो इथे प्ले बटनच्या शेजारी जो राईट साईड ॲरोचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पुढच्या बिटवर जाऊन राहिलेला व्हिडिओ हा कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर आपण आता या ओव्हरलेचा जो व्हिडिओ आहे त्याला एक इमोजी ॲड करून घेऊया, ती सुद्धा मटेरियलमध्ये आहे। तर त्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यू वॉलवरती दाबून मटेरियल्समध्ये जाऊन ती इमोजी ॲड करून घ्यायची आहे। इमोजी ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन त्याचं थोडंसं झूम कमी करून घ्यायचं आहे आणि तुमच्या अंदाजानुसार ती सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर पुढच्या बीटवरती जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो टाईमचा शेजारचा जो ऑप्शन आहे त्याने ती पहिल्या बीटपर्यंत खेचून घ्यायचे। तिथपर्यंत आल्यानंतर आपण आता फोटो ॲड करूया। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती जाऊन इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यू ऑलवरती क्लिक करून मटेरियल्समध्ये जाऊन एक एक फोटो आपण ॲड करून घेऊया। फोटो ॲड केल्यानंतर इथे थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे फोटो आणि पुढच्या बीटवरती जाऊन तो राहिलेला फोटो कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, 2 बीट्सच्या मध्ये आपण फोटो ॲड करायचे आहे। ज्या ज्या रेड कलरच्या 2 बीट्स आहेत
याच्या मध्ये आपण बरोबर फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी आता सगळे फोटो ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. चला तर मित्रांनो, आपण आता सगळे फोटोज 2 बिटच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता आपण शेक इफेक्ट्स इथे पेस्ट करून घेऊया. सुरुवातीला आपण शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घेऊया लाईट मोशनमध्ये. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, शेक इफेक्ट प्रेझेंट लिंक, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ती तुम्हाला डायरेक्ट अलाईट मोशनमध्ये रिडायरेक्ट करून घेईल. रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्ही तो शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. मी केलेला आहे त्यामुळे मी ते कॅन्सल करतो. ते तुम्हाला इथे प्रोजेक्ट्समध्ये दिसेल. प्रोजेक्ट्समध्ये गेल्यानंतर वायर क्रिएशन शेक इफेक्ट प्रेझेंट दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि हा जो पहिला शेक इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि इथे या ज्या लहान लहान बीट्स आहेत त्याच्यासमोरून या थोड्याशा मोठ्या मोठ्या बीट्स चालू होतात. या बीट्समध्ये आपण तो शेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 बीट्समधल्या फोटोंना आपण हा शेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण करून घेऊयात. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तो इफेक्ट ॲड होईल. त्यानंतर पुढच्याही इमेजला तशाच प्रकारे करून घ्यायचा आहे. इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. मी आता सगळे इमेजेसला इफेक्ट्स ॲड करून घेतो. चला तर मित्रांनो, आपण 7ही इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. हाच इफेक्ट पुढील पुढे 2 इमेजेस आहेत त्या 2 इमेजेसला पेस्ट करून घ्यायचा आहे. इथे 2 इमेजेस आहेत लहान, या 2 इमेजेस यालाही तोच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे मी मागाशी सांगितला होता तसा या 2 इमेजेसला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता आपण दुसरा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्यासाठी पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टवरती क्लिक करून हा जो दुसरा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. मित्रांनो, चुकूनही पेस्ट करू नका, कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर पुढे या ज्या मोठ्या बीट्स आहेत यामध्ये तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तो सगळ्यात शेवटी यायचा आहे.
आणि त्या लोगोच्या इथे क्लिक करून टाइमलाईनच्या शेजारचा जो ऑप्शन आहे तिथे त्याच्यावरती क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला सगळा व्हिडिओ आता तयार झालेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ।